कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटनसुद्धा तुम्ही प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं तुम्हाला प्रत्येक वेळी नोटिफिकेशन मिळत जाईल. नमस्कार, मी माया परळकर. आता सध्या कैरीचं सीझन आपलं सुरू झालेलं आहे. आज आपण कैरीचं सार पाहणार आहोत. कैरीचं सार करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. आपण एक इथे एक कैरी घेतलेली आहे, ओलं खोबरं, कोथिंबीर, दोनच मी मिरच्या घेतले, कढीपत्ता. आपल्याला अगदी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे ह्याच्यात गूळ आपल्याला लागणार आहे. फोडणीसाठी आपण राई, वाटणात आपण हे जिरं घेणार आहोत, आणि मेथी, हिंग, हळद आणि मीठ आणि तेल. आधी आपण ही कैरी उकडून घेणार आहोत. मग उकडून घेण्यासाठी हे मी धुवून घेतलेली कैरी आहे. आता ही आपण थोडी त्याची कापून घेऊया आणि ही आपल्याला उकडून घ्यायची आहे. मी इथे पाणी ठेवलेलं, एक वाटीभरच पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यात आपण ही उकडून घेऊया. काही जण कच्चा सोलून सुद्धा त्याची करतात, पण ही अशी ही छान लागते. उकडून आपण त्याचा आतला गर घेणार आहोत. एक 5 मिनिटं आपल्याला त्याला उकडायला लागेल, जास्त काय वेळ लागतच नाही. आपण हा बाठा पण त्याच्यातच टाकणार आहोत. कोळी जर आपल्याला निघत असेल तर काढायची, नसेल तर आपण अख्खा ठेवूया. निघालेली आहे, मी तुकड्याला टाकलंय, झाकण ठेवते. 5 मिनिटं गॅस कमी करून 1-5 मिनिटात ही आपली उकडेल. 1-5 मिनिटं आपण गॅस कमी करून ठेवला तर ही कैरी आपली उकडून झालेली आहे. आपल्याला कैरी उकडलेली कळण्यासाठी ह्याचा रंगही बदलतो आणि ही अशी ह्याचा सालीचा पण रंग बदलतो आणि ही अशी छान मऊ झालेली पण आपल्याला चमच्याने कळते. अशी मऊ झालेली आहे. मी आता ही थंड करून ह्यातला आतला गर काढून घेणार आहे. थंड होऊ दे. हे आपले थंड झालेलं आहे, उकडलेली कैरी. ह्यातला आपण हा गर काढून घेतोय. चमच्याने मी हा गर असा हा काढून घेतलेला आहे. हा मी मिक्सरलाच लावणार आहे. हा आपण चमच्याने नुसता वरटून घेतला तरी सुद्धा, असं मोडून घेतलं तरी सुद्धा हा मोडला जातो, पण मिक्सरला लावला तर आपल्याला ते पण कष्ट नाही, आपण झटकन होऊ शकतो. हा आतला पापुद्रा मी घेणार नाहीये, हा थोडासा कडवट लागेल, हा बाजूला ठेवते. तर हे हा गर मी घेतलेला आहे, ह्याच्यातच मी हे ओलं खोबरं घेणार आहे वाटायला. ओलं खोबरं, ह्या 2 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर आणि थोडस आपण जिरं घेणार आहोत वाटायला. जिराचा एक वाटण्यामध्ये एक स्वाद वेगळा असतो, थोडस जिरं. आणि हे मी आता वाटून घेते. हे आपलं कैरीचं उकडलेलं पाणी सुद्धा आपण वापर करणार आहोत त्याचा. हे मी पाणी ह्याच्यात घेते आणि हे मी वाटून घेते. हे वाटून घेतलेलं आहे मी. आता इथे आपण फोडणीसाठी पातेलं ठेवलंय. एक मी 2-3 चमचे तेल टाकणार आहे. 2-3 चमचे तेल आपल्याला, तेल फक्त फोडणीसाठीच घालायचं आहे. थोडीशी मोहरी, आणि मेथीचे दाणे मात्र आवर्जून. ह्या कढीला खरा स्वाद आहे मेथीचा, मेथीचे दाणे आवर्जून. आपण मेथी भाजून त्याची पावडर करून ठेवली तरी चालेल. 1-5 पानं कडी पत्त्याची. थोडासा फोडणीत आपण हिंग टाकणार आहोत आणि त्याच्यावर आपलं हे वाटलेलं वाटा. आपल्याला पाहिजे तसे आपण पातळ घट्ट करून घेऊया. Yeah.
अजून आपल्याला थोडं ह्याच्यात पाणी घालायला पाहिजे, खूप जाड झाली आहे. थोडस मी ह्याच्यामध्ये भांडवून पाणी घातलेलं आहे, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही अशी मध्यम ही ठेवलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गूळ घालूया. ह्याला गूळ बऱ्यापैकी लागतो कारण ही कैरी आपली एकदम पूर्ण आंबट आहे. तर हा गूळ मी 1-2 चमचे ह्याच्यात गूळ घातलेला आहे. थोडीशी हळद, आणि चवीपुरती थोडस आपण मीठ घालणार आहोत. आणि आता ही काय आपल्याला जास्त उकळवायची नाही कारण आपले शिजलेलं आहे पूर्ण. आणि आपण वाटून घेऊन फक्त आता याला फोडणी दिलेली आहे. थोडीशी आपल्या ते उकळ येत आला की आपण ही बंद करणार आहोत. आंबट, गोड, तिखट अशा चवीची छान मेथीचा स्वाद असणारे हे आपलं कैरीचं सार किंवा कढी आपली ही तयार झालेली आहे. आपलं हे आंबट, गोड, तिखट अशा चवीचं कैरीचं सार किंवा कढी आपली झालेली आहे. अगदी छान मस्त त्याला रंग आलेला आहे, पिवळट हिरवट असा हा रंग आलेला आहे. तुम्ही करून बघा, माझी रेसिपी तुम्ही शेअर करा आणि मला त्याची कमेंट्स पाठवायच्या आहेत आणि मला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.